सांगली महापालिकेकडून अपंगांसाठी मिळणारा मासिक निर्वाह भत्ता वेळेवर मिळावा, अपंग संघटनेच्या प्रतिनिधींनी मागणी केली आहे. महापालिकेकडून अपंग लोकांना ठरल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या नसल्याने आज अपंग संघटनेच्या प्रतिनिधींनी उपायुक्त सुनील पवार यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. यावेळी अपंग प्रतिनिधींनी उपायुक्त सुनील पवार यांना अपंग व्यक्तींना बैठकीत ठरल्याप्रमाणे त्यांच्यासाठीची राखीव 3% निधी खर्च करावा, याचबरोबर अपंगांसाठी जे अनुदान किंवा मासिक निर्वाह भत्ता आहे तो वेळेवर मिळावा अशी मागणी केली. यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी याबाबत आयुक्तांशी बातचीत करून अपंगांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. समितीने ठरवलं ना काय करायचं, म्हणजे तेवढंच आहे की जे ठरलंय ना तसंच अजून आता काहीच केलं नाही. उदरनिर्वाह भत्ता थोडा फार आरटीजीएस मार्फत जमा केलेला आहे.